नमस्ते चिल्ड्रेन, हाउ आर यू ऑल? आई होप ऑल आर फाइन, कीपिंग सेफ एट होम। वेलकम टू अ न्यू सेशन ऑफ आवर ऑनलाइन क्लास। आई एम योर हिंदी टीचर अंबली बाबू एंड दिस इज आवर फर्स्ट ऑनलाइन क्लास। वी आर फॉलोइंग मधुबन सरल हिंदी पाठमाला। देर इज नो चेंज इन द हिंदी टेक्स्ट। वी आर फॉलोइंग द सेम टेक्स्ट विच वी हैड इन द लास्ट ईयर इट्सेल्फ। द फर्स्ट लेसन इट्सेल्फ अ पोएम, सबसे पहले, रिटन बाय हरिवंश राय बच्चन। प्रकृति के सुंदर नज़ारे क्या क्या हैं? कौन कौन सी चीज़ें प्रकृति को इतना सुंदर बनाते हैं? हमारी प्रकृति तो बहुत सुंदर है, कौन इस प्रकृति को इतना सुंदर बनाते हैं? क्या कभी सोचा है, क्या कभी देखा है? फूलों का खिलना, चिड़ियों का चहकना, सूरज का उगना ढलना, बहती हुई हवा, हवा का बहना, ये सब प्रकृति के सुंदर नज़ारे हैं। बहुत सारे खूबसूरत फूल हैं, तरह तरह के रंग, अलग अलग रंग के। क्या कभी तुमने सवेरे सबसे पहले उठा है? हाँ, सबसे पहले उठकर प्रकृति की सुंदर सुंदर नज़ारों को देखना है, तभी तो हमें पता चलेगा कौन कौन सी सुंदरतम चीज़ें हैं प्रकृति में। तो आओ, हमें एक कविता पढ़ने को है। कौन कौन सी चीज़ें हैं जो सुंदर इस प्रकृति को इतना सुंदर बनाते हैं, हम पढ़ेंगे। सबसे पहले अर्लियर, इसका कवि है श्री हरिवंश राय बच्चन जी। हरिवंश राय बच्चन जी, आप तो सुने होंगे उनके बारे में, बॉलीवुड के प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन जी के पिता है। उन्होंने द्वारा प्रकृति को माध्यम बनाकर बहुत सारी कविताएं लिखी है, सुंदर सुंदर कविताएं लिखी है। तो आओ हम पढ़ेंगे उनमें से एक कविता, सबसे पहले। इस कविता में एक बच्चा है, वो सवेरे सवेरे सबसे पहले उठकर अपनी बालकनी में आकर देखते हैं उसके बाग में, उसके आसपास क्या क्या है। वो बच्चा महसूस करते हैं फूलों का खिलना, पेड़ों की डाली में चिड़ियों का बैठना, उसका फर फर करके उड़ना, चहकना। देन पूरब दिशा में वो सूरज का सुनहला किरण, ये सब देखता है। हम भी उनकी तरह सवेरे सवेरे उठकर प्रकृति की इन सुंदर चीज़ों को देखने को कहते हैं, कवि कहते हैं। तो आओ हम आज सीखेंगे एक सुंदर कविता। कविता का नाम है सबसे पहले। आज उठा मैं सबसे पहले, सबसे पहले आज सुनूंगा हवा सवेरे की चलने पर, हिल पत्तों का करना हर हर, देखूंगा पूरब में फैले बादल पीले लाल सुनहले। नेक्स्ट स्टैंसा, आज उठा मैं सबसे पहले, सबसे पहले आज सुनूंगा चिड़िया का डैने फड़का कर, चहक चहक कर उड़ना भर भर,
देखूंगा पूरब में फैले बादल पीले लाल सुनहले। थर्ड पैराग्राफ, आज उठा मैं सबसे पहले, सबसे पहले आज चुनूंगा पौधे पौधे की डाली पर फूल खिले जो सुंदर सुंदर। देखूंगा पूरब में फैले बादल पीले लाल सुनहले। लास्ट स्टैंसा, आज उठा मैं सबसे पहले, सबसे कहता आज फिरूंगा कैसे पहला पत्ता डोला कैसे पहला पंजी बोला कैसे कलियों ने मुंह खोला कैसे पूरब ने फैलाए बादल पीले लाल सुनहले। आज उठा मैं सबसे पहले। आई होप ऑल अंडरस्टूड। आज उठा मैं सबसे पहले, सबसे पहले आज सुनूंगा हवा सवेरे की चलने पर खिल पत्तों का करना हर हर। देखूंगा पूरब में फैले बादल पीले लाल सुनहले। यहाँ इस चित्र में एक बच्चे का चित्र दिया है, वो बच्चन जी हैं। उनके मन में जो भावनाएं हैं प्रकृति को लेकर, जो सुंदर भावनाएं हैं, उसके इन पंक्तियों में दिखाया है। वो सवेरे सवेरे उठकर अपनी बालकनी में आकर प्रकृति की ओर देखकर उसका आनंद उठाते हैं। इस चित्र में हम वो देख सकते हैं कि पंछी, बहुत सारे फूल, बड़ा सा पेड़, बादल, उगता सूरज, ये सब हम देख सकते हैं। तो कवि कहता है, आज मैं सबसे पहले उठा हूँ। आज, टुडे, उठा, वोक अप, सबसे पहले, अर्लियर। सबसे पहले आज सुनूंगा, आज, टुडे, सुनूंगा, आई विल हियर, हवा, विंड, सवेरे, मॉर्निंग, हिलना, टू मूव, पत्ता, लीफ, हर हर, द वे इन विच द लीव्स आर मूविंग। आज उठा मैं सबसे पहले, आज मैं सबसे पहले उठकर मैं सुनना चाहता हूँ, क्या सुनना चाहता हूँ, कि हवा के बहने से जो पत्ते हर हर करके खिलता है उसकी आवाज़ सबसे पहले मैं सुनना चाहता हूँ। और क्या देखना चाहता है, पूरब में फैले बादल, बादल क्लाउड्स, पूरब ईस्ट, फैलना स्प्रेड, पीले येलो, लाल रेड, सुनहले गोल्डन। मैं आज मैं सबसे पहले उठकर पूरब की ओर देखूंगा, क्या देखूंगा, पूरब में पीले लाल सुनहले रंग में फैले हुए बादल को सबसे पहले देखूंगा। एंड आई वोक अप अर्ली इन द मॉर्निंग टुडे, टुडे आई वोक अप अर्ली इन द मॉर्निंग एंड आई वॉन्ट टू हियर देन एनी वन एल्स, आई एंड आई विल बी द फर्स्ट वन हु इज गोइंग टू हियर व्हाट, सुनना, आई विल हियर। हवा सवेरे के चलने पर एंड अलोंग विद द विंड द मूविंग साउंड ऑफ लीव, द विच वे द लीव्स आर मूविंग अलोंग विद द विंड एंड विच वे दे आर मेकिंग द साउंड, आई विल बी द फर्स्ट वन हु इज गोइंग टू हियर दिस एंड देखूंगा, आई विल सी द येलो रेड गोल्डन clouds in the eastern side. I will look into east for to see these all colored clouds.
I'll be the first one who is going to see this all beautiful scene. Next paragraph. आज उठा मैं सबसे पहले. Today I woke up early in the morning. सबसे पहले आज सुनूंगा. And I'm going to hear for the first. I will be the first who is going to hear. सुनूंगा, hear. चिड़िया का डैने फड़का कर, डैने विंग्स. चिड़िया बर्ड्स, फड़का कर फ्लटर. And I will be the first one who is going to hear the fluttering sound of the birds, the wings of the birds. When the birds will flutter its wings, they will have some sound. And I'm going to hear this than anyone else. Chahak chahak kar udna. And along with this chirping sound, which way they are flying. Far far karke वे उड़ता है. किस तरह वो चहक चहक कर फर फर उड़ता है. डैने फड़का कर चिड़िया कैसे उड़ता है. उड़ना इज फ्लाई, उड़ता है. ये सब आवाज़, ये सब आवाज़ मैं आज सबसे पहले सुनूंगा. ये इसलिए कि आज मैं सबसे पहले उठा हूँ, सबसे पहले मैं ये सब देखने और सुनने जा रहा हूँ. कवि कहता है, देखूँगा पूरब में फैले बादल. और मैं क्या क्या देखूँगा? मैं पीले लाल सुनहले बादल को भी, पूरब दिशा में फैले हुए ये लाल पीले सुनहले बादल को भी मैं देखूंगा. द येल्लो रेड एंड गोल्डन कलर्ड क्लाउड्स स्प्रेडेड ओवर द ईस्टर्न साइड, ऑल ओवर द स्काई दे आर स्प्रेडेड. येल्लो रेड एंड गोल्डन क्लाउड्स एंड आई एम गोइंग टू सी दिस ऑल. आई विल बी द फर्स्ट वन हु इज गोइंग टू सी दिस ऑल ब्यूटिफुल थिंग्स. नेक्स्ट स्टैंसा, थर्ड वन. आज उठा मैं सबसे पहले, सबसे पहले आज चुनूंगा. पौधे पौधे की डाली पर फूल खिले जो सुंदर सुंदर. देखूंगा पूरब में फैले बादल पीले लाल सुनेले. आज उठा मैं सबसे पहले. आई वॉक अप अर्ली इन द मॉर्निंग. टुडे आई वॉक अप अर्ली इन द मॉर्निंग. एंड आज कवि देर से उठा है, सबसे पहले उठा है. उठकर क्या क्या देखने जा रहे हैं? सबसे पहले आज चुनूंगा. चुनना, टू चूज. क्या चुनने जा रहा है वो? पौधे पौधे की डाली पर फूल खिले हैं, सुंदर सुंदर फूल खिले हैं. वो फूल चुनूंगा. कवि कहता है कि मैं आज सबसे पहले उठकर फूल, उन सुंदर सुंदर फूलों को चुनूंगा जो पौधे की डाली पर खिले हो. पौधे के डाली पर खिले जो सुंदर सुंदर फूल है, उसको मैं आज चुनूंगा. और देखूंगा पूरब में फैले बादल पीले पीले लाल सुनहले बादलों को भी मैं देखूंगा. आज उठा मैं सबसे पहले. आई वोक अप अर्ली इन द मॉर्निंग. द पोएट सेज ही वोक अप अर्ली इन द मॉर्निंग. सबसे पहले आज चुनूंगा. एंड ही इज गोइंग टू चूज देन एनीवन एल्स. व्हाट ही इज गोइंग टू चूज? द ब्यूटिफुल फ्लावर्स विच ब्लूम्ड ओवर द स्मॉल स्मॉल ब्रांचेस ऑफ दोस plants. He is going to choose these all flowers and he is going to see what all things. He is going to see those clouds which spreaded all over the sky in the eastern side. Which all colors it spreaded over there? It's pile. Pile means yellow, red and golden color. He is going to see those
येलो रेड एंड गोल्डन कलर्ड क्लाउड्स स्प्रेडेड ऑल ओवर द ईस्टर्न स्काई. अंडरस्टूड? ओके, नेक्स्ट लास्ट स्टैंसा. आज उठा मैं सबसे पहले, सबसे कहता आज फिरूंगा, कैसे पहला पत्ता डोला, कैसे पहला पंजी बोला, कैसे कलियों ने मुंह खोला, कैसे पूरब ने फैलाए बादल पीले लाल सुनहले. आज उठा मैं सबसे पहले. और आज कभी सबसे पहले उठकर सबसे कहना जा रहे हैं, वो बच्चा कहता है, मैं आज सबसे कहता फिरूंगा. क्या कहता फिरूंगा? वो क्या कहने जा रहे हैं? कैसे पहला पत्ता डोला, कैसे पहला पंजी बोला, कैसे कलियों ने मुंह खोला, कैसे पूरब फैलाए बादल पीले लाल, पीले बादल सुनहले बादल कैसे पूरब ने फैलाए. ये सब बातें दूसरों से कहने जा रहे हैं वो, ये इसलिए कि ये सब किसी ने नहीं देखा, ये सिर्फ हमारे कवि बच्चन जी ने, वो बच्चा देखा. बच्चे ने सवेरे सबसे पहले उठा इसलिए वो ये सब देखा. आज उठा मैं सबसे पहले, आई वॉक अप अर्ली इन द मॉर्निंग दैन एनी वन एल्स इन दैट होम इन दैट हाउस. सबसे कहता आज फिरूंगा एंड आई एम गोइंग टू से टू एवरी वन, गोइंग टू से दिस टू एवरी वन. कैसे पहला पत्ता डोला, विच वे द लीव्स मूव अलोंग विद द विंड. डोला मूड, स्वंग डोला स्वंग, डोलना टू स्विंग. द लीव्स संग अलोंग विद द विंड. कैसे पहला पत्ता डोला, कैसे पहला पंजी बोला, पंजी चिड़िया. एंड विच वे द फर्स्ट बर्ड चिप्ड, इट मेड इट्स अ साउंड. विच वे द फर्स्ट बर्ड मेड इट्स अ वॉइस, मेड इट साउंड. कैसे कलियों ने मुंह खोला, विच वे द बर्ड्स ब्लूम्ड, इट्स ओपन द इट्स आईज, इट्स माउथ. हियर मुंह खोला, मुंह मीन्स माउथ. हाउ डज द बर्ड ओपन इट्स माउथ? आई कुड सी दैट, ओनली आई कैन, आई कुड सी दैट. Nobody else in that home because I woke up early in the morning. कैसे कलियों ने मुंह खोला, कैसे पूरब ने फैलाए एंड विच वे द ईस्टर्न स्काई स्प्रेडेड येलो रेड गोल्डन कलर्ड क्लाउड्स ऑल ओवर द स्काई. These so everything, these beautiful things I seen for the first because I woke up early in the morning. Our poet is going to say he want to share these all beautiful things with us. There are a lot of beautiful things, and if you want to watch this, you must wake up early in the morning. Otherwise, you will miss this all. These are the meaning of poem. Which all meaning you want to write, I will give in the ECMS. I will upload in ECMS. പ്രകൃതിയിലെ കുറേയേറെ മനോഹരമായ വസ്തുക്കളുണ്ട്. നമുക്ക് ചുറ്റും കാണപ്പെടുന്ന വൃക്ഷങ്ങളും ചെടികളും പൂക്കളും പക്ഷികളും മൃഗങ്ങളും കാറ്റ് തിളങ്ങുന്ന ഇലകളും എല്ലാം മനോഹരമായ ഈ പ്രകൃതിയുടെ സൃഷ്ടിയാണ്. ഇവയെല്ലാം പ്രകൃതിയെ വളരെ മനോഹരമാക്കുന്നു.
കവി ഹരിവംശ് റായ് ബച്ചൻ എഴുതിയ സബ്സെ പെഹ്ലെ എന്ന കവിതയുടെ വരികളാണ് നമുക്ക് പഠിക്കാനുള്ളത്. സബ്സെ പെഹ്ലെ എന്ന് പറഞ്ഞാൽ നേരത്തെ. നമുക്ക് പ്രകൃതിയുടെ ഈ മനോഹരമായ മുഖം കാണണമെങ്കിൽ ഏറ്റവും നേരത്തെ ഉണർന്ന് പ്രകൃതിയിലേക്ക് നമ്മൾ കണ്ണോടിക്കണം. ഈ ചിത്രത്തിലെ കുട്ടി കവി തന്നെയാണ്. ആ കവിയുടെ കൊച്ചുകുട്ടിയായിരിക്കുമ്പോഴുള്ള ആ പ്രകൃതിയിലെ മനോഹരമായ കാഴ്ചകൾ കാണുന്നതിന് വേണ്ടി ഉറക്കമെല്ലാം വെടിഞ്ഞ് അതിരാവിലെ എഴുന്നേറ്റ് ബാൽക്കണിയിൽ വന്ന് തൻ്റെ പൂന്തോട്ടത്തിലേക്കും ആ കിഴക്ക് ദിക്കിലേക്ക് നോക്കി സ്വർണവർണ്ണ നിറത്തിലുള്ള സ്വർണ്ണ നിറത്തിലും ചുവപ്പ് നിറത്തിലും മഞ്ഞ നിറത്തിലുമായി കാണപ്പെടുന്ന ആ ആകാശത്തിൻ്റെ ഭംഗിയും ചലിക്കുന്ന ഇലകളുടെയും ചിറകടിച്ചുയരുന്ന പക്ഷികളുടെയും കളകളാരവങ്ങളും മനോഹരമായ പൂക്കളെയും ഇതെല്ലാം ഈ കാഴ്ചകളെല്ലാം താൻ കണ്ടത് മറ്റുള്ളവരോട് പറയാനായി എല്ലാവരുടെ അടുത്ത് അതി ഉത്സാഹത്തോടെ നടക്കുന്ന ഒരു കുട്ടിയെയാണ് നമുക്ക് ഇവിടെ കാണാൻ കഴിയുക. അത് കവി തന്നെയാണ്, ഹരിവൻഷ് റായ് ബച്ചൻജി തന്നെയാണ്. അദ്ദേഹത്തിൻ്റെ മനസ്സിലെ ഭാവനകളും അദ്ദേഹം കണ്ട കാഴ്ചകളും ഇവിടെ വർണ്ണിച്ചിരിക്കുന്നത്. അപ്പോൾ നമുക്ക് കവിതയുടെ ആ സാരാംശം മലയാളത്തിൽ കൂടി ഒന്ന് കാണാം. ആജ് ഉഠാമേ സബ്സെ പെഹ്ലെ, ഇന്ന് ഞാൻ നേരത്തെ ഉണർന്നു. സബ്സെ പെഹ്ലെ ആജ് സുനുങ്ക, ഇന്ന് ഞാൻ ആദ്യം തന്നെ കേൾക്കാൻ പോകുകയാണ്. ഹവ സവേരെ കീ ചൽനെ പർ ഹിൽ പത്തൂക്ക കർണാ ഹർഹർ. ആ രാവിലെ, അതിരാവിലെയുള്ള നല്ല സുഗന്ധ പൂരിതമായ കാറ്റത്ത് ചലിക്കുന്ന ഹർഹർ എന്ന് ഇളകി ചലിക്കുന്ന ആ ഇളകി ശബ്ദമുണ്ടാക്കിക്കൊണ്ട് ചലിക്കുന്ന ആ ഇലകൾ ആദ്യം തന്നെ ഞാൻ അവയുടെ ആ ശബ്ദം കേൾക്കാൻ പോവുകയാണ്. പിന്നീട് ഞാൻ കിഴക്കു ദിശയിലുള്ള മഞ്ഞ നിറത്തിലും ചുവന്ന നിറത്തിലും സുവർണ നിറത്തിലും പരന്നു കിടക്കുന്ന ആകാശത്തിലെ ആ മേഘങ്ങളെ നോക്കും. ഇതാണ് ആദ്യത്തെ വരികളിൽ കവി കണ്ട മനോഹരമായ ദൃശ്യങ്ങൾ നമ്മളോട് വർണ്ണിക്കുന്നത്. രണ്ടാമത്തെ സ്റ്റാൻസയിൽ ആജ് ഉഠാമേ സബ്സെ പെഹ്ലെ, ഇന്ന് ഞാൻ അതിരാവിലെ നേരത്തെ ഉണർന്നു. സബ്സെ പെഹ്ലെ ആജ് സുനൂങ്ക, ഇന്ന് ഞാൻ ആദ്യം തന്നെ എല്ലാവരേക്കാളും ആദ്യം തന്നെ ഞാൻ കേൾക്കും. ചിടിയാക്ക ഡൈനെ ഫെഡ്കാക്കർ ചെഹ ചെഹക്കർ ഉടന ഫർഫർ. പക്ഷികളുടെ ചിറകടി ശബ്ദവും, പടക്കന മീൻസ് ചിറകടിക്കുക, പക്ഷികളുടെ ചിറകടി ശബ്ദവും ചെഹ ചെഹക്കർ ഉടന, അവരുടെ കളകൾ ആരവത്തോട് ശബ്ദമുണ്ടാക്കിക്കൊണ്ട് പറക്കുന്നതും ഫർ ഫർ എന്ന് ചിറകടിച്ചുകൊണ്ട് പറക്കുന്നതുമെല്ലാം ഇന്ന് ഞാൻ കേൾക്കും. ദേഖൂങ്ക, പിന്നീട് ഞാൻ ആ കിഴക്ക് ദിശയിലായി മഞ്ഞ നിറത്തിലും ചുവന്ന നിറത്തിലും സുവർണ നിറത്തിലുമായി വ്യാപിച്ചിരിക്കുന്ന മേഘങ്ങളെ കാണും. മൂന്നാമത്തെ സ്റ്റാൻസ ആജ് ഉഠാമേ സബ്സെ പെഹ്ലെ, സബ്സെ പെഹ്ലെ ആജ് ചുനൂങ്ക പൗധെ പൗധെ കി ഡാലി പർ ഫൂൽ ഖിലെ ജോ സുന്ദർ സുന്ദർ. ഇന്ന് ഞാൻ നേരത്തെ ഉണർന്നു, ആദ്യം തന്നെ ഞാൻ തിരഞ്ഞെടുക്കും. സബ്സെ പെഹ്ലെ ആജ് ചുനൂങ്ക, ചുനൂങ്ക മീൻ തിരഞ്ഞെടുക്കും, ആദ്യം തന്നെ ഞാൻ തിരഞ്ഞെടുക്കും. എന്താണ് പൗധെ പൗധേക്ക് ഡാലി പർ ഫൂൽ ഖിലേ ജോ സുന്ദർ സുന്ദർ. ഓരോ ചെടികളിലും അവയുടെ ചില്ലകളിൽ വിരിഞ്ഞു നിൽക്കുന്ന മനോഹരമായ പുഷ്പങ്ങളെ ഞാൻ തിരഞ്ഞ് എടുക്കും. അതിനുശേഷം ഞാൻ ദേഖൂങ്ക പൂരബ്മേ ഫേലെ ബാദൽ പീലെ ലാൽ സുനേലെ. അതിനുശേഷം കിഴക്കു വശത്ത് ആകാശത്ത് വ്യാപിച്ചു കിടക്കുന്ന മഞ്ഞ നിറത്തിലും ചുവന്ന നിറത്തിലും സുവർണ നിറത്തിലുമായി പരന്ന് വ്യാപിച്ചു കിടക്കുന്ന ആ മേഘങ്ങളെ നോക്കും. ഏറ്റവും അവസാനത്തെ സ്റ്റാൻസ ആജ് ഉഠാമേ സബ്സെ പെഹ്ലെ,
ഇന്ന് ഞാൻ നേരത്തെ ഉണർന്നു. സബ്സേ കേത്ത ആജ് ഭിരുങ്ക, എല്ലാവരോടും ഞാൻ ഇത് പറയും. കേസെ പെഹല പത്താ ഡോല, ആദ്യമായിട്ട് ആദ്യത്തെ ഇല എങ്ങനെയാണ് അനങ്ങിയത്? പ്രഭാതത്തിൽ കാറ്റടിച്ച് ഇലകൾ ആദ്യം അനങ്ങുന്നത് എങ്ങനെയാണെന്ന് ഞാൻ എല്ലാവരോടും പറയും. കേസെ പെഹല പഞ്ചി പോല, ആ പ്രഭാതത്തിലെ ആദ്യത്തെ പക്ഷി എങ്ങനെയാണ് ചിലച്ചതെന്ന് ഞാൻ പറയും. കേസെ കലിയോനെ മൂക്കോല, എങ്ങനെയാണ് മുട്ടുകൾ അവയുടെ വാ തുറന്നത്, അതായത് പൂക്കൾ വിരിഞ്ഞത് എന്ന് എല്ലാവരോടും ഞാൻ പറയും. കേസെ പൂരബ്നെ ഫേലായെ ബാദൽ പീലെ ലാൽ സുനയിലെ, എപ്രകാരമാണ് കിഴക്ക് മഞ്ഞ നിറത്തിലും ചുവപ്പ് നിറത്തിലും സുവർണ നിറത്തിലും മേഘങ്ങൾ പരന്നത്? ഇതെല്ലാം വേറെ ആരും തന്നെ കണ്ടിട്ടില്ല. ഞാനാണിന്ന് നേരത്തെ ഉണർന്നത്. അതുകൊണ്ട് എനിക്ക് മാത്രമേ ഇവയെല്ലാം കാണാൻ സാധിച്ചുള്ളൂ. പ്രകൃതിയിലെ മനോഹരമായ ഈ കാഴ്ചകളെല്ലാം എനിക്ക് മാത്രമേ കാണാൻ സാധിച്ചുള്ളൂന്ന് ഈ കുട്ടിയായിരിക്കുന്ന കവി നമ്മുടെ ബച്ചൻജി പറയുകയാണ്. എന്തുകൊണ്ടാണ് ഇതെല്ലാം എനിക്ക് കാണാൻ സാധിച്ചത്? ആജ് ഉഠാമേ സബ്സെ പെഹലെ, എല്ലാവരിലും നേരത്തെ ഇന്ന് ഞാൻ ഉണർന്നതുകൊണ്ടാണ്. കവി നമ്മോട് പറയുന്നത് പ്രകൃതിയിലെ ഈ സുന്ദരമായ ദൃശ്യങ്ങൾ നമുക്ക് കാണാൻ കഴിയണമെന്നുണ്ടെങ്കിൽ നമ്മളും നേരത്തെ തന്നെ ഉണർന്ന് ഈ പ്രകൃതിയിലെ മനോഹരമായ കാഴ്ചകൾ കാണണമെന്നാണ്. അത് നമ്മുടെ മനസ്സിന് സന്തോഷവും നമ്മുടെ കണ്ണുകൾക്ക് ആനന്ദവും പ്രദാനം ചെയ്യുന്നവയാണ്. ഇതിലൂടെ നമുക്ക് ആ ദിവസം മുഴുവനും കിട്ടേണ്ട ഊർജം, അതിനുള്ള ഒരു സന്തോഷവും ഊർജവും എല്ലാം ഈ പ്രകൃതി നമുക്ക് പകർന്നു തരും. ഇപ്പോൾ കുട്ടികളായിരിക്കുന്ന ഒരു കുട്ടിയുടെ ഭാവനയിലൂടെ ആ മനോഹരമായ ദൃശ്യങ്ങൾ കാണാനുള്ള അവൻ്റെ മനസ്സിൻ്റെ ആഗ്രഹങ്ങളിലൂടെ അവൻ അതിനു വേണ്ടിയിട്ട് നേരത്തെ ഉണരുന്ന ഈ ഒരു കവിതയിലെ സന്ദർഭത്തിലൂടെയും ബച്ചൻജി നമ്മളോട് നല്ല ഒരു സന്തോഷകരമായ പ്രഭാതം നമുക്ക് എങ്ങനെ നേടാൻ കഴിയുമെന്നത് കാണിച്ചു തരുന്നു. ഓക്കെ, എല്ലാവർക്കും മനസ്സിലായെന്ന് കരുതുന്നു. നൗ വി വിൽ സീ ദ ടഫ് വേർഡ്സ് ആൻഡ് ഇറ്റ്സ് മീനിങ്. ഫസ്റ്റ് ഓഫ് ഓൾ റൈറ്റ് ദ ഹെഡിങ് സബ്സെ പെഹ്ലെ, പാർട്ട് ഏക് സബ്സെ പെഹ്ലെ. ദെൻ റൈറ്റ് ശബ്ദ് ഓർ അർത്ഥ്. ഉഠാ വോക്ക് അപ്പ്, സുനൂങ്ക വിൽ ഹിയർ, ഹിൽന ടു മൂവ്, ബാദൽ ക്ലൗഡ്, പീലെ യെല്ലോ, ലാൽ റെഡ്, സുനലെ ഗോൾഡൻ, ചിടിയ ബേർഡ്, ഫഡ്കാക്കർ ഫ്ലാറ്ററിങ്, ചുനൂങ്ക ചൂസ്, പൗധ പ്ലാന്റ്, പൂരബ് ഈസ്റ്റ്, ഫിരൂങ്ക ടേൺ അറൗണ്ട്, ഡോൽന to swing, mouth, mouth. Before starting writing in your notebook, take one fresh page and write down the all letters, swara, vyanjan, samyukta vyanjan and the first page itself. Then start writing the lesson's meaning. Put the day and date and write in a neat handwriting. Okay. Did you like this poem? I hope all like this poem and you all try to read this poem and write the lines one time into your rough book. If you have any doubt with the meanings, you can ask me in the live session. We will clear that all. And now it's a time to wind up today's session. We will meet in the next class with the rest of this same chapter. Watch the video properly, understand the meaning of the lines, write the notes properly, keep the notebook and text very neat. In the textbook, you can use only pencil to write the
अभ्यास भागनो. सो वी विल मीट इन द नेक्स्ट क्लास विद द रेस्ट ऑफ द सेम चैप्टर. स्टे सेफ, टेक केयर, बाय.